ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी रेश्मा. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबरबातमध्ये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून याचाच भाग म्हणून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आलेत. तसे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. मात्र या नियमांना डावलून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत. अशा व्यावसायिकांवर मनपाच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. यात महात्मा फुले चौक, बालिकाश्रम रोड, भुतकरवाडी चौक इत्यादी भागांचा समावेश आहे. दरम्यान महापालिकेने गर्दी रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली असून हे पथक सकाळी व सायंकाळी शहरभर फिरत आहे. या पथकांकडून आतापर्यंत 100 अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली गेली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच सरकारने MIDC सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण MIDC अनेक कामगार कोरोना बाधित झालेले असल्याने सरकारने MIDC काही काळ बंद ठेवावी अशी मागणी कामगार वर्गातून होऊ लागली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र आहे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दीत जाऊन कोरोना बाधित होण्याची भीती देखील असते. तसेच MIDC कामगारांसाठी वेगळे असे हॉस्पिटल अथवा कोविड सेंटरही नाही. त्यामुळे सरकारने MIDC बंद ठेवावी ही मागणी जोर धरू लागली आहे. नगर जिल्ह्यासह शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नगरमधील पत्रकार चौक, प्रोफेसर चौक, DSP चौक तसेच दिल्ली गेट अशा विविध भागांमध्ये नाकाबंदी करून पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच काही भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणाला मीटर रीडिंग घेण्यास शक्य न झाल्यास आता वीज ग्राहकांना स्वतः मीटर रीडिंग पाठवता येणार आहे. त्यासाठी महावितरण मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावी असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारात अडकलेल्या आणि कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ICU सोयीसुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन RPIचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगार दिवे व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले. या बातम्यांसह आपण येथेच थांबत आहोत. कोरोनाचा संसर्ग वाढतोय, विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा आणि पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.